नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्गात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्तीमधील बुद्धिमत्ता या विषयातील क्रम ओळखणे या घटकातील संख्या मालिका हा उपघटक अभ्यासणार आहोत. आहात ना तयार? मग चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील क्रम ओळखणे या घटकातील संख्या मालिका या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर संख्यांची मालिका दिलेली असते आणि ही मालिका एका विशिष्ट क्रमाने आलेली असते, म्हणजे त्या मालिकेतील संख्या एका विशिष्ट क्रमाने आलेल्या असतात आणि आपल्याला हा क्रम ओळखून पुढे कोणती संख्या येईल ते ओळखायचं असतं. तर हा क्रम ओळखताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा? तर ज्या क्रमवार संख्या दिलेल्या आहेत त्या क्रमवार मूळ संख्या आहेत का, कसं मूळ संख्या आहे कि जुळ्या मूळ संख्या आहेत याचा विचार करायचा, किंवा शेजारच्या दोन संख्यांमधील फरक काढायचा आणि त्या फरकाचं निरीक्षण करायचं. मग तो फरक एका विशिष्ट क्रमाने आलाय का, किंवा ती एखाद्या संख्येची पट आहे का याचा विचार करायचा आहे, किंवा दिलेल्या संख्या या क्रमाने येणाऱ्या वर्गसंख्या आहेत का, किंवा गणसंख्या आहेत का, किंवा वर्गसंख्या आणि गणसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत का हा विचार करायचा आहे, किंवा आणखी कोणत्या पद्धतीचा क्रम असू शकतो तर शेजारच्या संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे पुढची संख्या असू शकते, किंवा शेजारच्या संख्येतील अंकांचा गुणाकार किंवा भागाकार म्हणजे पुढची संख्या असू शकते, असा सुद्धा क्रम असू शकतो. त्या दृष्टीने सुद्धा आपण वेगळा विचार करायचा आहे. त्यानंतर आणखी अपूर्णांक सुद्धा आपल्याला देतात क्रमाने आणि पुढे कोणता अपूर्णांक येईल हे विचारलेलं असतं. अशा वेळेस अपूर्णांकांचा अंश त्यांची तुलना करायची, किंवा अपूर्णांकांचे जे छेद दिलेले असतात त्या छेदांची तुलना करायची आहे, त्यांचा फरक काढायचा आहे, किंवा ते कुठल्या पटीत आहेत का याचा विचार करायचा आहे आणि पुढची संख्या किंवा पुढचा अपूर्णांक ठरवायचा असतो. आणखी कोणत्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो तर संख्यांच्या पहिल्या अंकामध्ये चढता उतरता क्रम आहे का, म्हणजे तीन अंकी संख्या दिलेल्या असतात आपल्याला आणि मग त्या तीन अंकी संख्येतील पहिला अंक म्हणजे शतकस्थानचा अंक बघायचा, तो कोणत्या क्रमाने आलाय, चढत्या क्रमाने आहेत का, किंवा दशकस्थानचा अंक बघायचा तो चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आहे का, किंवा एकक स्थानचा अंक याचा विचार करायचा, बारकाईने निरीक्षण करायचं असतं आणि पुढची संख्या आपल्याला ठरवावी लागते. आणखी संख्या मालिकेमधील संख्यांमधील अंकांची बेरीज करून त्यांची मालिका बनवून पाहिजे, म्हणजे क्रमवार संख्या दिल्यात आपल्याला तर पहिल्या संख्येतल्या अंकांची बेरीज करायची, दुसऱ्या संख्येतल्या अंकांची बेरीज करायची, तिसऱ्या संख्येतल्या अंकांची बेरीज करायची आणि ती जी बेरीज आली ती कोणत्या क्रमाने आली याचा विचार करायचा आणि मग पुढची संख्या कोणती येईल ते ठरवायचं असतं. नुसती चर्चा करून आपल्याला हे समजणार नाही, आपण काही उदाहरणं पाहूयात. पहा, पहिलं उदाहरण सांगते मी. तर पहिल्यांदा आपल्याला क्रमाने संख्या दिल्यात 2, 3, 5, 7 आणि पुढे प्रश्नचिन्ह आणि आपल्याला विचारले की पुढे कोणती संख्या येईल. तर या 2, 3, 5, 7 या काय आहेत, क्रमाने आलेल्या मूळ संख्या आहेत. मग पुढची संख्या कुठली, 7 पुढची, तर 11 ही संख्या, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 11. 7 पुढे येणारी मूळ संख्या कोणती आहे, 11 आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे 11. दुसरं उदाहरण पाहूया आपण, 12, 15, 18, 21. आता हे गणित दोन प्रकारे सोडवू शकतो आपण. या दोन संख्यांमधील फरक काढला आपण तर तो 3 फरक आहे. बघा, 15 गेले 3 राहिले, 18 गेले 3 राहिले, 21 गेले 3 राहिले, हा सगळा 3 फरक आहे. म्हणून 21 आणि 3 22, 23, 24 म्हणजे पुढची संख्या काय येणार आहे, 24 येणार आहे, हे आपलं उत्तर असणार आहे. या पद्धतीने आपण पाहू शकतो की मग तुम्ही सरळ तीनाचा पाठात बघितला, 3 4 12 3 5 15 3 17 3 17 23 3 8 24 या पद्धतीने सुद्धा आपल्याला ही संख्या मिळू शकते. पुढचं बघूया, 64, 81, 100 आणि 121 या संख्या आपल्याला क्रमाने दिलेल्या, हे 3 नंबरचं गणित आहे. आता बारकाईने निरीक्षण करा, पहा बरं नेमक्या कोणत्या संख्या आहेत. यासाठी तुमचे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 10 पर्यंतचे किमान घन पाठ पाहिजे. ज्याचे पाठ असतील त्याच्या डोक्यात लगेच संख्या येतील नेमक्या काय. पहा, 64 हा 8 वर्ग आहे,
81 नावाचा वर्ग आहे, 100 10चा वर्ग आहे आणि 121 11चा वर्ग आहे. म्हणजे पुढे जी संख्या येणार आहे ती 12चा वर्ग असणार आहे आणि 12चा वर्ग किती आहे सांगा बरं. अगदी बरोबर 144 हे आपले या गणिताचे उत्तर येणार आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण 4 नंबरचं. पहा 216 125 त्यानंतर 64 27 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिले आपल्याला पुढची संख्या ओळखायची आहे. आता मी आता सांगितल्याप्रमाणे वर्ग आणि घन पाठ पाहिजे. 216 हा 6चा घन आहे, 125 हा 5चा घन आहे, 64 हा 4चा घन आहे, 27 हा 3चा घन आहे आणि मग पुढे काय येणार आहे आपलं उत्तर तर 2चा घन. किती आहे बरं 2चा घन? अगदी बरोबर 8. म्हणजे या संख्या मालिकेत क्रमाने येणारी पुढची संख्या असणार आहे 8. ह्या सगळ्या काय आहे घन संख्या आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करता करायचा आहे त्या मूळ संख्या आहेत का, लगतच्या दोन संख्यांमधला फरक किती येतोय, किंवा त्या वर्ग संख्या आहेत का, त्या घन संख्या आहेत का, या पद्धतीनं सगळ्या बाजूंनी विचार करून आपल्याला ते उत्तर ठरवायचं असतं. आणखी काही पुढची उदाहरणं पाहूया आपण. पहा 89 72 14 आता या संख्यांचं निरीक्षण केलं आपण तर या मूळ संख्या पण नाहीयेत सगळ्या, किंवा या वर्ग संख्या नाहीत, घन संख्या नाहीत, काय वर असू शकतो, हा नेमका कसला क्रम आहे? तर बारकाईने निरीक्षण केलं तर हा लगतच्या संख्येतील अंकांचा गुणाकार 98 72 या दोन अंकांचा गुणाकार करून पुढची संख्या आलेली आहे 7 × 14. म्हणजे आता पुढे आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे त्यांनी पुढे कोणती संख्या येईल असं विचारलं. आता पुढे काय करायचं आपल्याला ह्या दोन अंकांचा गुणाकार करायचा 4 × 1 = 4 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 4. पुढची संख्या कुठली असणार आहे 4. म्हणजे पाहता क्षणी आपल्या डोक्यात ते क्लिक झालं पाहिजे की नेमका कोणता क्रम या संख्यांमध्ये आहे. पुढचं एक आपण अंकाचं गणित घेऊया आपण 1/2 2/4 3/8 4/16 आणि पुढे दिले आपल्याला प्रश्नचिन्ह. आता हे अपूर्णांकाचं गणित आहे. आपण मागाशीच पाहिले अपूर्णांकाचं गणित पाहताना अंशांची तुलना करायची आणि छेदांची पण तुलना करायची. अंश कुठे आहे तिथं 1, 2, 3, 4 म्हणजे क्रमवार आलेल्या संख्या आहेत या. म्हणजे क्रमवार अंश कुठला येईल पुढचा तर 5 येणार आहे. अंश कळला आपल्याला, अंशांची तुलना केली आपण त्या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत लगतच. आता छेदांची तुलना करूया 2, 4, 8 आणि 16 काय बरं दिसते आपल्याला 2 × 4 4 × 8 8 × 16 आणि 16 × 32 म्हणजे पुढचं आपला अपूर्णांक येणार आहे 5 × 32. इथं काय केलेलं आहे तर छेदाची दुप्पट केलेली आहे. तर हा क्रम अंशांची तुलना वेगळ्या प्रकारे केलेली आहे आणि छेदांची तुलना वेगळ्या क्रमाने केलेली आहे तर हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पुढचं गणित घेऊया आपण 162 253. मी गणित देत असताना तुम्ही विचार करायचा आहे 344 आणि 435. आता ह्या सगळ्या 3 अंकी संख्या दिलेल्या आहेत. मग 3 अंकी संख्या दिल्या की पहिला चतुर्थांशच्या अंकाचा विचार करायचा आहे आपल्याला. बघा 1, 2, 3, 4 शतकस्थानी क्रम आणि अंक आहे. म्हणजे पुढच्या संख्या जी आपल्याला ओळखायची तिच्या शतकस्थानी काय असणार आहे 1, 2, 3, 4, 5 असणार आहे. आता दशकस्थानचा अंक बघूया 6, 5, 4, 3 उत्तर त्या क्रमाने आहे बघा 6, 5, 4, 3 मग पुढचा कुठला येणार आहे 2. आता एकच स्थानच्या अंकांचा विचार करूया 2, 3, 4, 5 आणि पुढे येणार आहे आपला 6. म्हणजे या संख्या मालिकेत क्रमाने पुढची कोणती संख्या येणार आहे 526 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर इथं काय केलंय आपण शतक स्थानच्या अंकांचा क्रम बघितलाय, दशक स्थानच्या अंकांचा क्रम बघितलाय आणि एकक स्थानच्या अंकांचा पण क्रम बघितलाय. या पद्धतीने सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. पुढचं गणित पाहूया 38 47
56 आणि 65 आपल्याला याचे पर्याय पण दिलेले आहेत 76 पहिला पर्याय आहे दुसरा पर्याय आहे इथून मागे पर्यायाची गरज नव्हती पण हे हा थोडासा वेगळा प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला पर्याय देतेय असे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत तर इथं अंकांची बेरीज पाहिजे 8 आणि 3 11 7 आणि 4 11 6 आणि 5 11 आणि 6 आणि 5 11 मग खाली पर्यायात 11 बेरीज कोणत्या पर्यायाची येते ते आपल्याला पाहिजे 7 आणि 6 13 हा पर्याय येत नाही 7 आणि 5 12 हा पण येत नाही 7 आणि 4 11 हा पर्याय बरोबर येतोय आणि 6 आणि 5 11 हा पण पर्याय बरोबर येतो आता दोन पर्यायामध्ये बेरीज 11 आलेली आहे आणि आपल्याला बेरीज 11 येणारीच पुढची संख्या असणार आहे हे समजले पण आता मग नेमकी कोणती संख्या असणार आहे तर या संख्यांचं निरीक्षण केलं तर याचा अर्थ क्रमाने आलेत 38 पेक्षा 47 मोठी 47 पेक्षा 56 मोठी 56 पेक्षा 65 मोठी म्हणजे पुढची जी संख्या आहे ती 65 पेक्षा मोठी पाहिजे मग 56 65 पेक्षा मोठी नाही म्हणून इथं 74 हा पर्याय आपला बरोबर असणार आहे मग याच्या पुढची संख्या कुठली येणार आहे तर 74 तर आपण काही गणित सोडवून पाहिली आता पुस्तकात किंवा परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आपल्याला त्यातले काही प्रश्न आपण घेणार आहोत पहा सरावासाठी काय उदाहरण फळ्यावर दिलेली आहे तर ओळीला आपण एकेका गणिताचा विचार करूया पहिलं गणित आहे 2, 3, 5, 8, 13 आणि 21 तर इथं पहिल्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे पुढची संख्या 3 आणि 2, 5, 5 आणि 3, 8 आठ आणि पाच 13, 13 आणि 8, 21 मग 21 अधिक 13 किती उत्तर येईल 3 आणि 4, 2 आणि 3 म्हणजे 34 इथं पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे 34 म्हणजे या गणिताचं बरोबर उत्तर आहे 34 पर्याय क्रमांक 2 आता पुढच्या दुसऱ्या प्रश्नाचा विचार करूया 356, 467, 578 या ठिकाणी 3 अंकी संख्या दिल्यानंतर आपण मग अशी पाहिल्याप्रमाणे एकक दशक आणि शतकस्थानच्या अंकांची तुलना करायची आहे सुरुवातीला शतकस्थानचा अंक पाहूया 3, 4, 5 म्हणजे पुढचा अंक येणार आहे 6 त्यानंतर दशकस्थानचा अंक 5, 6, 7 पुढचा अंक येणार आहे 8 आणि आता एकक स्थानचा अंक 6, 7, 8 आणि पुढचा येणार आहे 9 म्हणजे 689 हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पुढचा प्रश्न पाहूया 2, 5, 10, 17 आणि 26 आता विचार करा बरं नेमकं काय आहे या गणितात तर पहा दोन कसे मिळवले तर एकाचा वर्ग अधिक एक एकाचा वर्ग एक एकने दोन इथं पाच कसे मिळवले दोनाचा वर्ग अधिक एक म्हणजे बेदुनी 4 आणि 1, 5 तीनाचा वर्ग अधिक एक 3 त्रिक 9 ने 10 चाराचा वर्ग अधिक 1 4 चौक 16 ने 17 पाचाचा वर्ग अधिक 1 5 5 25 ने 26 मग पुढचं उत्तर येणार आहे 6 चा वर्ग अधिक 1 मग 6 चा वर्ग 36 अधिक 1 37 आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 चौथा प्रश्न पाहूया 3, 7, 11 आणि 15 करा बरं विचार थोडासा पहा लगतच्या संख्येतील फरक काढूया आपण 3 आणि 4, 7, 7 आणि 4, 11, 11 आणि 4, 15, 15 आणि 4 इथं काय येणार आहे 19 15 आणि 4, 19 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे असं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचार करायचा पाचवा प्रश्न पहा 5, 8, 12, 15, 19 बऱ्याच वेळा फरकच फरकाचाच विचार करायचा दोन लगतच्या संख्येतील फरक काढून त्याचा क्रम कोणत्या पद्धतीने आहे याचा विचार करायचा इथे पाहूया 5 आणि 3, 8 8 आणि 4, 12, 12 आणि 3, 15, 15 आणि 4, 19 म्हणजे हा फरक कसा आहे बघा 3, 4, 3, 4 म्हणजे परत कितीचा फरक येणार आहे 3 चा फरक येणार आहे 19 आणि 3
9-3-12 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे 19 आणि 3 किती येतात 22 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे पुढचं गणित पाहूया 20 120 220 320 अगदी सोपं गणित आहे तुमच्या लक्षात आलंच असेल 100 100 ने संख्या वाढत चालली 20 आणि 100 120 120 आणि 100 220 220 आणि 100 320 320 आणि 100 420 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला या ठिकाणी उत्तर आलेलं आहे त्याचा पुढचा प्रश्न पाहूया 4 16 36 आणि 64 आता संख्या पहिल्या पहिल्या आपल्या लक्षात आलेल्या पाहिजे काय कसल्या संख्या आहेत बरं ह्या अगदी बरोबर या आहेत वर्ग संख्या मग कशा कशाची वर्ग आहेत पहा 4 हा 2चा वर्ग आहे बरोबर 2चा वर्ग 4 4चा वर्ग 16 6चा वर्ग 36 8चा वर्ग 64 2 4 6 8 या क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत म्हणजे ही संख्या मालिका म्हणजे क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचा वर्ग आहे मग 8च्या पुढची समसंख्या कुठली आहे तर 10 मग 10चा वर्ग किती येणार 100 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला या ठिकाणी आलेलं उत्तर आहे आता याच्या पुढचं गणित आपल्याला अपूर्णांकाचं दिलेलं आहे इथं आपल्याला अंशांची तुलना करायची आणि छेदांची तुलना करायची वेगवेगळी पहा 14 12 10 8 हे अंश आहेत मग काय झाले अंश 2 2 ने कमी झाले 14 2 गेले 12 12 2 गेले 10 10 2 गेले 8 8 2 गेले 6 म्हणजे अंश किती येणार आहे 6 पहा इथं 3 पर्याय 6 आपल्याला दिसतात हा पर्याय कट झाला तर 4 अंश म्हणजे हा पर्याय रद्द झाला राहिले 3 पर्याय त्यातला छेद आपल्याला अचूक ओळखायचा आहे तर छेदांची तुलना करूया आपण 10 8 6 4 छेद सुद्धा 2 2 ने कमी झालेले आहे 10 2 गेले 8 8 2 गेले 6 7 2 गेले 4 आणि 4 2 गेले 2 म्हणजे छेद किती असणार आहे 2 या ठिकाणी ते उत्तर आहे 6 अंश छेद 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या गणिताचं उत्तर आलेलं आहे पहा प्रत्येक गणितात किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो 9 गणित पाहूया 416 525 636 749 करा बरं थोडासा विचार आता इथं शतक दशक एकक स्थानच्या अंकांचा चढता उतरता क्रम पाहूनही उपयोग होत नाही मग थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे पहा 4 4 16 चाराच्या पुढे 4चा वर्ग दिला आपल्याला 5 5 25 6 6 36 37 49 4 5 6 7 हे अंक आहेत आणि त्याच्या पुढे त्याचे वर्ग दिलेले आहेत त्या 16 25 36 आणि 49 पाहिलं की आपल्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की इथं वर्ग संख्येचं काहीतरी आहे त्या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे आता क्रमाने पुढचा अंक कुठला येईल 4 5 6 7 पुढचा येणार आहे 8 8 8 64 म्हणजे आपला हा पर्याय कुठे आहे 1 पर्याय क्रमांक 1 त्या गणिताचं उत्तर आलेलं आहे 10 गणित पाहूया 512 दिले आपल्याला पहिल्यांदा 343 216 125 ज्यांचे घन पाठ आहेत त्यांच्या लगेच डोक्यात येईल हे सगळे कसले आहेत घनसंख्या आहेत 512 हा 8चा घन आहे 343 हा 7चा घन आहे 216 हा 6चा घन आहे आणि 125 हा 5चा घन आहे म्हणजे पुढची जी संख्या असणार आहे ती 4चा घन असणार आहे आणि 4चा घन येतो 64 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या गणिताचं उत्तर आहे या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रश्नांचा वारंवार सराव करायचा आहे सरावाने ज्या युक्त्या किंवा या कृत्या तुमच्या लक्षात येतात एकदा दोनदा सोडून याचा उपयोग होणे अशा विविध उदाहरणांचा भरपूर सराव करायचा आहे म्हणजेच या कृत्या कोणकोणत्या दृष्टीनं क्रम ओळखायचा आहे कोणकोणत्या प्रकारे विचार करायचा आहे हे आपल्या लक्षात येईल आणि या प्रकारच्या गणितात तुम्हाला नक्कीच गुण मिळायला काहीच हरकत नाही हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद